फुलाला सुगंध मातीचा या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात घर केलं. या मालिकेमधील कीर्ती आणि शुभमची हटके लव्ह स्टोरी प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून घेतली. या मालिकेने एका गोड वळणावर प्रेक्षकांचा निरोप घेतलाय. या मालिकेला निरोप देताना अनेक कलाकार भावूक झाले, पण कीर्तीची भूमिका साकारणारी समृद्धी केळकर मालिकेमुळे घराघरात पोचली. पण समृद्धी केळकरची इंस्टाग्राम पोस्ट सध्या चर्चेत आहे. समृद्धी केळकरची पोस्ट काय आहे? कला अभिनय क्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येक मुलीचा ड्रीम रोल असावा असं हे विविध रंगी पात्र. विविध रंग याच्यासाठी म्हटलंय कारण या पात्राला अनेक छटा पैलू आहेत. होते सगळ्यांचंच म्हणणं शांतपणे ऐकून घेणारी, समंजस घरातल्यांना आणि बाहेरच्यांनाही समजावून सांभाळून घेणारी, नाती जपणारी, स्वप्नपूर्तीचा ध्यास असणारी, मात्र कोणताही अन्याय सहन न करणारी, स्वतःचं स्पष्ट मत वेळोवेळी मांडणारी, स्वतःवर पूर्ण विश्वास असणारी अशी ही कीर्ती साकारताना नकळत खऱ्या आयुष्यात पण खूप काही शिकायला मिळालं. रोमॅन्टिक सिक्वेन्स तर मालिकांमध्ये करायला मिळतोच, पण कीर्ती IPS ऑफिसर असल्यामुळे मालिकेतल्या एका टिपिकल सुनेचं काम करता करता फायटिंग सिक्वेन्स, वेगवेगळ्या फिजिकल ॲक्टिव्हिटीज, मिलिटरी ट्रेनिंग, अगदी बंदूक चालवायला शिकेपर्यंत वेगवेगळ्या गोष्टी शिकायला करायला मिळाल्या. व्यावसायिक आयुष्यात तर मला कीर्तीने खूपच दिलं आहे, पण वैयक्तिक आयुष्यात पण मला अजाणतेपणे बरंच शिकवलं आहे. कीर्तीचं आत्मविश्वासाने मुद्दे मांडणं, वेगवेगळ्या लोकांना त्यांच्या स्वभावाप्रमाणे सांभाळून घेणं आणि अवखळ असून देखील वेळ आले की संयमानं वागणं, हे मी समृद्धी म्हणून माझ्या वैयक्तिक आयुष्यात देखील आत्मसात करण्याचा तसं वागण्याचा प्रयत्न करते. कीर्ती, मी तुला कधीच नाही विसरू शकणार. तू माझ्या हृदयाच्या खूप जवळ होतीस, आहेस आणि कायम राहशील. थँक्यू कीर्ती, खूप प्रेम, असं समृद्धी केळकरने पोस्ट करत म्हटलंय. पण मालिका जरी संपली असली तरी प्रेक्षकांना पहिल्या भागापासून ही मालिका पुन्हा पाहायला मिळणार आहे. जर एखादा भाग तुमचा पाहायचा राहून गेला असेल किंवा पुन्हा आठवणीतल्या भागाचा आनंद लुटायचा असेल तर दररोज संध्याकाळी 6 वाजता स्टार प्रवाहवर नक्की पहा फुलाला सुगंध मातीचा. सिद्धी सोनटक्के, ABP माझा, मुंबई. ABP माझा, उघडा डोळे, बघा नीट.